टायटॅनिक कधीच बुडणार नाही अशी जाहिरात केलेली एक बोट जी दुर्दैवाने आपल्या पहिल्याच प्रवासात समुद्राच्या तळात गडप झाली. जहाजावरच्या 2500 पैकी 1500 प्रवाशांना देखील टायटॅनिक बरोबरच जलसमाधी मिळाली. टायटॅनिकच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्यात, सिनेमा पाहिला असेल. अटलांटिक महासागराच्या तळात असलेले तिचे अवशेषसुद्धा गेली अनेक वर्ष दर्यावरद्यांना आणि सागरी संशोधकांना खेचून घेऊन जात आहेत. पण आत्ता अलीकडेच टायटॅनिकचे अवशेष पाहण्याची टूर करायला गेलेल्या 5 लोकांसह एक पाणबुडी बेपत्ता झाली आहे. टायटन नावाच्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्यात. ओशन गेट नावाच्या पर्यटन कंपनीच्या पोलर प्रिन्स या बोटीबरोबर टायटन या नावाची एक पाणबुडी होती. याच पाणबुडीत बसून 5 लोक टायटॅनिकचे अटलांटिक समुद्राच्या तळाशी असलेले अवशेष पाहायला समुद्रात गेले. पाणबुडी पाण्यात गेल्यानंतर साधारण 2.5 तासांनी तिचा पोलर प्रिन्सशी संपर्क तुटला. त्यावेळेला अमेरिकेच्या केप कॉडपासून साधारण 1500 किलोमीटर लांब ही पाणबुडी होती. US कोस्ट गार्डने या पाणबुडीच्या शोधासाठी 2 C-130 हर्क्युलिस एअरक्राफ्ट आणि त्यांच्या सोबतीला सोनार क्षमता असलेली कॅनडाची C-130 आणि P-8 ही एअरक्राफ्ट रवाना झाली. समुद्राच्या पृष्ठभागावर रेकीच्या म्हणजे टेहळणीद्वारे आणि समुद्राच्या आत सोनारच्या मदतीने शोध सुरू झाला. या पाणबुडीत 5 लोक आहेत, त्यापैकी 3 लोकांची खातरजमा झालेली आहे. ब्रिटिश उद्योगपती आणि समुद्र संशोधक हामिश हार्डिंग, पाकिस्तानी उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद हे ते तिघे. ओशन गेट एक्सपिडिशन्स ही कंपनी टायटॅनिकचे समुद्राखालचे अवशेष दाखवण्यासाठी मानशी $2.5 लाख इतकी किंमत मोजते. अटलांटिक समुद्राच्या तळाशी समुद्र सपाटीपासून 12,500 फूट खोल टायटॅनिकचे अवशेष आहेत. ते दाखवण्यासाठी ही कंपनी 8 दिवसांची टूर काढत असते. कंपनीच्या वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे पहिली अशी टूर 2021 साली झाली होती. आता जी पाणबुडी बेपत्ता झाली ती टायटन नेमकी आहे कशी? 5 लोक बसू शकणारी टायटन ही पाणबुडी समुद्रात 4 किलोमीटरपर्यंत खाली जाऊ शकते आणि ताशी 3.5 किलोमीटर वेगाने ती प्रवास करते. पाणबुड्यांना टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत नेण्याव्यतिरिक्त ही पाणबुडी साईटचं सर्वेक्षण आणि तपासणी, संशोधन आणि माहिती संकलन, चित्रपट निर्मिती तसंच समुद्राच्या तळाशी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या चाचणीसाठी सुद्धा वापरली जाते. ओशन गेट कंपनीचं म्हणणं आहे की टायटनवर अत्याधुनिक लाइटिंग आणि सोनार नॅव्हिगेशन यंत्रणा या बसवलेल्या आहेत. तसंच त्यावर 4K रेझोल्युशनची फोटोग्राफी यंत्रणासुद्धा बसवलेली आहे. BBCचं अमेरिकेतलं सहकारी माध्यम CBS न्यूजचे प्रतिनिधी डेव्हिड पोग 2022 या प्रवासाला गेले होते. त्यांनी सांगितलं की प्रवासाला जाण्यापूर्वी एक वेवर म्हणजे एक प्रकारचा फॉर्म त्यांनी वाचला ज्यात टायटन हे एक प्रयोगात्मक वाहन असल्याचं, एक्सपेरिमेंटल वेसल त्यांनी म्हटलं होतं. हिला कोणत्याही नियामक संस्थेने मान्यता किंवा प्रमाणपत्र दिलेलं नाही आहे. तसंच यात शारीरिक इजा, अपंगत्व, मानसिक आघात तसंच मृत्यूसुद्धा होऊ शकतो असंसुद्धा यात पुढे लिहिलेलं असल्याचं ते म्हणाले. डेव्हिड पोग यांना ओशन गेटचे CEO स्टॉक्टन रश यांनी या पाणबुडीची सैर करवली तेव्हा तिच्यात एकच बटण असल्याचं त्यांनी पाहिलं आणि व्हिडिओ गेमचा कंट्रोलर असतो ना त्यासारख्या एका यंत्राने ती चालवली जाते असंही ते म्हणाले. या पाणबुडीचा आणि तिच्यात असलेल्या 5 प्रवाशांचा शोध सुरू आहे, त्यासाठी अनेक यंत्रणा जुंपल्यात. या पाणबुडीचा संपर्क तुटला तेव्हा तिच्यात 70 ते 96 तास पुरेल इतका आपत्कालीन ऑक्सिजनचा साठा होता असंसुद्धा अमेरिकेच्या कोस्ट गार्डने सांगितलं आहे. टायटॅनिक बुडाली याला आता अनेक वर्ष उलटून गेली आहेत, पण या टायटॅनिकचे अवशेष नेमके कसे दिसतात तिच्याबद्दलच्या इतरही अनेक गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर BBC मराठीची वेबसाईट आणि आमची सोशल मीडिया हँडल्स YouTube, Facebook, Twitter, Instagram इथे जायला विसरू नका. धन्यवाद.